पराभूत मानसिकतेतून भाजप शिवसेना एकत्र आले. चौकीदार चोर हे म्हणणाऱ्याने चोरावर मोर केला असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांनी पत्रकार परिषदेत केलाय. आणि शेतकऱ्यांच्या दुष्काळात शेतकऱ्यांना मदत दिल्याशिवाय युती करायची नाही असं त्यांनी ठरवून सांगितलं होतं. आता राम मंदिर झालेलं नाही, शेतकरी वाऱ्यावर आहे, त्यामुळे आम्हाला त्यांना विचारायचं आहे की आता तुम्ही उद्धव ठाकरेंनी काय चिरीमिरी घेऊन हा युतीचा निर्णय केलेला आहे याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेने त्यांनी दिलं पाहिजे अशी आमची मागणी. माझी अशी माहिती की भारतीय जनता पक्षानं ईडीची भीती दाखवून शिवसेनेला युती करायला भाग पाडलं असावं असं आमची माहिती आहे. पण शिवसेना आय कॅन अंडरस्टँड, शिवसेना तर शिवसेना, पण भारतीय जनता पक्ष पार्टी तर डिफरन्स आहे. पण त्यांनी सुद्धा आपला स्वाभिमान गहाण ठेवला आहे. म्हणजे आज भारतीय जनता पक्षाचे दोन सर्वात मोठे नेते जे आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा, यांच्याबद्दल शिवसेनेनं सगळी पातळी सोडून ज्या पद्धतीने आतापर्यंत टीका केली, जाहीर अपमान केला, ते सगळं गिळून पुन्हा शिवसेनेच्या दारात लाचारासारखं जाऊन युतीची विनंती करणं हे मला वाटतं महाराष्ट्राच्या दृष्टीने किंबहुना राज्याच्या जनतेसमोर हे दोन्ही पक्ष एक पराभूत मानसिकतेने आता पुढे चाललेले आहेत इतकं चित्र ते स्पष्ट होतं. म्हणजे मी आता मुंबई महापालिकेच्या निवडणुका झाल्या तिथपासून तर कालच्या निवडणुकीपर्यंत एकामेकाची अवकात त्यांनी काढली, जबड्यात हात घालून दात मोजण्याची भाषा यांनी केलेली होती. तेच पुन्हा आज सत्तेच्या करता गळ्यात गळा घालून एकामेकाची गोडवे घालून निघालेले आहेत. परंतु महाराष्ट्राची जनता ही काही एवढी मूर्ख आहे असं ते समजत असतील हा त्यांचा गैरसमज. येणाऱ्या निवडणुकीत ही जनता निश्चितपणे दूर करील. जनता शून्य आहे. ही जी युतीची जी झालेली युती ही अनैतिक, अभद्र, स्वार्थी आणि मतलबी आहे अशा प्रकारचं ज्यांना एक वेळ वर्णन करता येईल. आणि ह्या अशा अभद्र युतीला राज्यातली जनता ह्या निवडणुकीत धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही याच्याबद्दल आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आता युती झाली ना, युती आता आपकी बार कोणती सरकार व्हायचं राहिलेलं आहे. आता चौकीदार चोर हे म्हणणाऱ्यांनीच आता चोरावर मोर अशा प्रकारचं आता आपलं वक्त आपलं वर्तुळ करून दाखवलेली आहे.